आज सन्माननीय अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक निवेदन केलं आणि सत्तारूढ पक्षांनी स्ट्रॅटेजी तयार करून विसंगत असत्य त्यांनी बोलायचं आणि त्यानंतर विरोधी पक्षाला बोलू द्यायचं नाही अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीतनं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं धादांत असत्य खोटं निवेदन हे अशोक चव्हाण साहेबांनी केलंय आणि म्हणूनच मी सभागृहात त्यांच्या विरुद्ध हक्कभंग मांडण्याची परवानगी मागितली आहे। आजच मी त्यांच्या विरुद्ध हक्कभंग दाखल करतोय। सगळ्यात आश्चर्याची गोष्ट यात अशी आहे की सन्माननीय अशोक चव्हाण यांना हीच कल्पना नाही की महाराष्ट्रामध्ये SC BC चा मराठा आरक्षण द्यायचा जो कायदा केला तो आपला कायदा 102व्या घटना दुरुस्तीच्या आधीचा आहे। आपण जे आत्ता केलंय ते त्या जुन्या कायद्यामध्ये अमेंडमेंट केलाय त्यामुळे त्याला 102वी घटना दुरुस्ती लागू होत नाही कारण 102व्या घटना दुरुस्तीला रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट नाही। असं असताना देखील राज्य सरकारच जाणीवपूर्वक 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित करून SC BC चा आमच्या सरकारच्या काळात झालेला कायदा हा अडचणीत आणते आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं सन्माननीय अटॉर्नी जनरलच्या संदर्भात जे विधान त्यांनी केलं तेही पूर्णपणे असत्य आहे। या ठिकाणी मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा ऑर्डरच आणलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डरच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये मुकुल रोहतगी यांनी जे आदरणीय आपल्या सरकारचे वकील आहेत अतिशय मोठे वकील आहेत यांनी 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात मुद्द्याचा उल्लेख केलाय आणि त्यांनी ही मागणी केली आहे की या संदर्भात इतर राज्यांना नोटीस काढण्यात यावी। दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये KK वेणुगोपाल साहेब जे अटर्नी जनरल आहेत त्यांनी काय म्हटलं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशात आलेलं आहे। त्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की त्यांनी या ठिकाणी असं सांगितलं की अशा प्रकारचं इंटरप्रिटेशन 102चं हे सगळ्यांना एफेक्ट करेल त्यामुळे असं इंटरप्रिटेशन जर करायचं असेल कोर्टाला तर जे मुकुल रोहतगींनी सांगितलंय त्याप्रमाणे सर्व राज्यांना तुम्ही नोटिसेस काढा। म्हणजे राज्य सरकारचे वकील माननीय श्री मुकुल रोहतगी यांनी जो मुद्दा मांडला त्याच मुद्द्याला माननीय अटर्नी जनरल साहेबांनी देखील पाठिंबा दिला। आपण बघा अतिशय स्पष्टपणे लिहिलंय विच दिस कोर्ट मे टेक इन प्रेझेंट कॉन्स्टिट्यूशन बेंट अँड ही ऑल्सो एंडोर्स द सबमिशन ऑफ द रिस्पॉन्डंट्स फॉर इश्युईंग नोटीस टू द स्टेट्स। म्हणजे इतकं स्पष्टपणे हे सांगितलं असताना अटर्नी जनरल जे असतात हे कुठल्या पक्षाचे नसतात सरकारचे नसतात। अटर्नी जनरल यांना जजच्या बरोबरीचा दर्जा आहे आणि त्यांना कोर्टाचं सल्लागार मानलं जातं। अशा अटर्नी जनरलच्या विरोधात चुकीचं विसंगत या ठिकाणी बोलल्याबद्दल आणि ही चुकीची माहिती सभागृहाला दिल्याबद्दल सन्माननीय अशोक चव्हाण साहेब यांच्या विरोधात मी या ठिकाणी हक्कभंग दाखल करणार आहे। आणि एवढंच नाही तर माझा स्पष्ट आरोप आहे की आमच्या सरकारच्या काळात आरक्षण मिळाल्यामुळे तो कायदा कसा निरस्त होईल हे या सरकारचा डाव आहे आणि त्याकरता आधीपासूनच हे कशाप्रकारे केंद्र चुकतंय कशाप्रकारे केंद्र चुकतंय असं बोलायचं आणि आपल्याकडनं विसंगत गोष्टी मांडून हा कायदा निरस्त करायचा अशा प्रकारचा थेट प्रयत्न या सरकारच्या बाजूने होतोय। मी सर्व मराठा संघटनांना या ठिकाणी आव्हान करणार आहे की त्यांनी जागं झालं पाहिजे आणि सरकारचा डाव समजून घेतला पाहिजे अशा प्रकारचं माझं आव्हान